In a historic event, Chief Minister Dr. Pramod Sawant inaugurated the torch relay for the eagerly awaited 37th National Games 2023 in a grand ceremony held at Goa Legislature Secretariat, Porvorim, on Tuesday. The event witnessed by Sports Minister Govind Gowde, Secretary of Sports Swetika Sachin, SAG Executive Director Dr. Geeta Narvekar, and Directorate of Sports and Youth Affairs Director Arvind Kutkar. खेळांचा त्यांनी क्रिकेट खेळला फुटबॉल खेळला व्हॉलीबॉल खेळला अशा पलीकडे त्यांनी एसोसिएशन असतात पण गावातल्या मुलग्या चेस तिथे व्हाईट बॉल आणि एका बॅडमिंटन तिथे हे पाहिजे मला सायकलिंग तिथे शूटिंग तिथे हे पाहिजे कारण आम्ही सायकलिंग शूटिंग घेतलं क्रिकेट आमच्या गाव असा तिथं प्रत्येक होते ग्रामीण भागात आणि त्याच्यासाठी एक अट्रॅक्शन क्रिएट करतो त्यांना म्युझिक गेम बऱ्याच तरी आता ऑर्गनाईज करावा खाली नेटवर्कशाली डिजिटल तिथे असतो की कोणा फायदा प्रत्येक तालुक्याचं जो एस डी ओ जो असतात आणि त्या भागातले एक प्रॉमिनियंट आमचे नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलचे जर ऍथलीट जर फॅमिली असतात ताजी उपस्थिती असतील आणि आमचे सगळे जे प्रॉमिनियंट इव्हेंटीस तालुक्यात मिनिस्टर्स आले आमदार आले असं तसं एकदम कार्यक्रम संपूर्ण गोव्यात आज 11 तारीख ते 22 तारीख पर्यंत आम्ही करपाचं ठरलेलं असतात त्या मार्गाने तर सुद्धा आमची बरीचशी हायस्कूल मंडळी ते हायस्कूल सुद्धा आम्ही पुढे बोलण्याची अवेअरनेस करावी खास करून जे ग्रामीण आलेले असतात त्या भागामध्ये ही टॉर्च रॅली बसून ह्या कधी सर्वांच्या नॅशनल गेम्सबद्दल एक क्युरिओसिटी निर्माण करायची आणि त्यावेळी आपल्या बोलण्याखातील एक नॅशनल गेम्स सँकिलिंग फॉर प्राइम रिपोर्टर तुकाराम मराठे पांजिम.